हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्राजक्ता आणि आपण पाहतात प्राजक्ताच किचन. अजून जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल करंजी, जी मी दोन प्रकारची करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: दोन वाटी मैदा, पाणी, तेल, चवीपुरतं मीठ, चार चमचे रवा, दोन वाटी सारण. हे सारण जर आपल्याला कसे करायचे बघायचे असेल तर आय बटनवर नोटिफिकेशन असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ती आपण क्लिक करून बघू शकता. एक वाटी दूध. आता आपण दुधात थोडंसं पाणी ऍड करून घेणार आहे. मी ते दोन चमचे पाण्याचा वापर करते. हे व्यवस्थित एकत्र हलवून घेऊया. जर आपल्याला करंजी जास्त कडक पाहिजे असेल तर दुधाचा वापर करू नका. आता घेणार आहोत मैदा, रवा. हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया व यात तेलाचे मोहन ऍड करूया. मी इथे एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. याच्यामुळे थोड्याशा गाठी होतात ज्या आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्याव्या लागणार आहेत, नाहीतर ते पीठ मळायला दमवू शकते. ऍड करूया चवीपुरतं मीठ. हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. लागेल तसं दूध घेऊन आपण हे मळणार आहे. आपल्याला पीठ जास्त घट्ट किंवा पातळ मळायचं नाहीये. मी अजून एकदा रिपीट करते, जर करंजीचे वरचे आवरण आपल्याला जास्त कडक पाहिजे असेल तर दुधाचा वापर करू नका. दुधामुळे थोडासा मऊपणा येतो पण चवीला छान लागतात. पीठ थोडस घट्ट वाटतंय मला अजून, तर मी थोडस दूध घेऊन ते अजून मळणार आहे. पीठ मळून झालेलं आहे. आपण हे आता 20 मिनिटं भिजत ठेवणार आहोत. सर्वप्रथम आपण साधी करंजी कशी करायची ते बघूया. त्यासाठी मी छोट्या छोट्या आकाराचे गोळे करून घेणार आहे. पीठ अजून एकदा मळून घेऊया आणि आपण गोळे करून घेऊया. या साईज मध्ये मी सगळे गोळे करून घेणार आहे. गोळे तयार आहेत, आपण आता हे लाटून घेऊया. आपण हे पान पूर्ण गोल आकार किंवा थोडेस लांबट आकारामध्ये लाटून घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे. मी येथे थोडेस लांबट लाटणार आहे. आता ऍड करणार आहोत 2 चमचे सारण. आपण 1 चमचा किंवा 2 चमचा वापरू शकता. जर आपल्याला जास्त सारण हवं असेल तर 2 चमचे वापरा. साईडने दूध लावून घेऊया. व्यवस्थित चिकटवून घेणार आहे. आपण याचे काट कोरण्याने कट करू शकता किंवा आज मी एक नवीन मेथड दाखवणार आहे. मी इथे काटे चमचाचा वापर केलेला आहे. बघू शकता याने ही डिझाईन अगदी छान होते. बघू शकता आपण याचे डिझाईन अगदी छान दिसते. हे पण उरलेल्या करंजाही आपण अशाच करून घेणार आहे. ह्या मी करंजा करून घेतलेल्या आहेत. आता दुसरी मेथड म्हणजे लेयरची करंजी. त्यासाठी आपण सर्वप्रथम 2 चमचे दूध आणि 4 चमचे मैदा यूज करणार आहे. मी सर्वप्रथम 2 चमचे मैदा यूज केलाय, तो एकत्र करून घेऊया आणि अजून 2 चमचे ऍड करूया. व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. आणि आता आपण याचे 3 गोळे करून घेणार आहे आणि तिन्ही गोळे आपण चपातीच्या साईज मध्ये लाटून घेणार आहे. आपण आता लाटून घेऊया. इथे एक काळजी घ्यायची की तिन्ही गोळे आपले एकाच साईज मध्ये लाटून घ्यायला पाहिजेत, म्हणजे ते लेयर व्यवस्थित बसतात. मी याच साईज मध्ये 3 गोळे लाटून घेणार आहे.
आता आपण त्याला तयार केलेलं बॅटर लावूया. हे लावण्यासाठी आपण हाताचा वापर करू शकता किंवा ब्रशही यूज करू शकता. याच्यावर आता आपण ही दुसरी याच्यावर आपण आता हे दुसरं पान ठेवलंय, त्याच्यावरही आपण हे बॅटर लावून घेणार आहे. यावर आता आपण तिसरं पान ठेवूया. याच्यावर आपल्याला हे बॅटर अगदी थोडस लावून घ्यायचं आहे, नाहीतर ते बाहेर येऊ शकतं. किंवा हा पार्ट तुम्ही स्किप केला तरी चालेल. हे आता आपण रोल करून घेऊया व्यवस्थित. थोडस पीठ घेऊया आणि हा रोल व्यवस्थित कट करून घेऊया. आपण आपल्याला हव्या त्या साईज मध्ये हे कट करून घेऊ शकता. आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे. आपण बघू शकता याला आतून किती छान लेअर दिसतात. आता आपण हे लाटून घेणार आहे. त्यासाठी मी कट केलेला भाग हा वर ठेवतीये. हे लाटण्यासाठी पीठ थोडस जास्त लागतं, कारण मध्ये बॅटर असल्यामुळे ते थोडस चिकटायला लागतं. तर आपण थोडं थोडं पीठ घेत हे लाटून घेणार आहे. जास्त प्रेस करायचं नाही हे लाटताना, नाहीतर ते चिकटू शकतं. मी या साईज मध्ये ही पाने लाटून घेणार आहे. बघू शकता मी सगळी पाने या साईज मध्ये लाटून घेतली आहेत. आता आपण ऍड करणार आहोत सारण. आपण आपल्याला हवे तितके सारण ऍड करावे आणि साईडने दूध लावून ही व्यवस्थित चिकटवून घ्यावे. हेही आपण साईडने कट करू शकता, किंवा मी ज्या मेथडने दाखवलं मगाशी की आपण चमचाचा वापर करून ते साईडने डिझाईन केलं, तेही छान दिसते. बघूया तेल कडलंय का. तेल कडलेलं आहे. आता आपण करंजा तळून घेणार आहे. मी एक एक करंजी तळून घेणार आहे, कारण कढईची साईज थोडी छोटी आहे. आपण आपल्या कढईच्या साईज नुसार ते जास्त कमी तळू शकता. हे आपण एकसारखं हलवत राहणार आहे, नाहीतर ते पटकन ब्राऊन होतं. आणि आपण हे आता काढून घेऊया. उरलेल्या करंजा ही आपण अशाच तळून घेणार आहे. हे काढून घेणार आहे आपण आता. ही आहे आपली डिश रेडी. जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.